आजचे बालक हेच उद्याच्या भारताचे भवितव्य आहेत. सुसंस्कारातूनच चांगला माणूस घडतो. चांगला माणूस घडणे हे राष्ट्रसंतांचे विचार आहेत, असा उपदेश आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी जामोद येथील संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालयात बोलताना केला. सदर कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 17 ते 28 मे दरम्यान श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी दिनांक 19 मे रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी शिबिरातील मुलांचे कौतुक केले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून जामोद येथील श्री गुरुदेव महिला मंडळाच्या माता भगिनी शिबिरातील सर्व मुलांचे सकाळ संध्याकाळी 2 वेळेसचे सलग 12 ते 15 दिवसापर्यंत घरची कामे बाजूला सारून जेवण बनवण्याचे काम करीत असतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींच्या आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी आभार व्यक्त केले. शिबिरात 70 मुले सहभागी असून सदर मुलांना गावातील अन्नदात्यांकडून दर दिवसाला विविध प्रकारचे अन्नदान करण्यात येत आहे. तसेच व्यक्तिमत्व विकास, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, व्यसन निर्मूलनासह योगासने, लाठी काठी, लेझिम, मल्लखांब, प्राणायाम, श्रीमद भागवत गीता, ग्रामगीता, मराठी हिंदी भजने, हार्मोनियम, तबला आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिरात गणेश बोदडे, अक्षय देशमुख, मंदार देशमुख, सौरभ कोल्हे, मोहन सोनटक्के, सोहम आदी शिक्षक शिबिरातील बालकांना अध्यात्मकतेचे धडे देत आहेत. शिबिराच्या व्यवस्थापनासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ जामोदचे सेवा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. MCA न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद. आपल्या भूमिजनांना आवडेल असं काम करायचं, असं वाचरण करायचं. लक्षात तुझ्या गोष्ट संपली. तुमच्या गुरुजनांना धन्यवाद देतो. तुम्हाला ते चांगलं शिक्षण देतात आणि हेच गुरुजन या शिबिरात पूर्वी असेच तुमच्या एवढे असताना ते असेच बसले होते आणि मोठे होतात होतात ते तुम्हाला शिक्षक म्हणून राहिले. लक्षात तुमचा.